पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षात गेलेल्या देवत ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश जुवेकर आणि सुनंदा रणखांबे यांची घरवापसी झाली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. देवत ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश जुवेकर आणि सुनंदा रणखांबे हे पुन्हा भाजपवासी झाले आहेत. काही कारणास्तव त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता, मात्र भाजपच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात सुरू असलेली अनेक विकासाची कामं आणि पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेशावेळी देवत ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल सोनावणे, सदस्य विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, वामन वाघमारे, अरुण वाघमारे, संदीप वाघमारे, प्रवीण वाघमारे, योगेश बनकर, गोरख गावंड, राम वाघमारे, विनोद रणखांबे उपस्थित होते. आपल्या देवत ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय निलेश जुवेकर आणि सौ सुनंदा रणखांबे मुळातच आपले भारतीय जनता पार्टीचे सदस्य होते. काही कारणास्तव त्यांना राजकीय दबाव आल्यामुळे त्यांनी नाईलाजास्तव राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. परंतु ठराविक कालावधीतच त्यांच्या मनातील दडपण आणि गैरसमज दूर झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा स्वेच्छेने आपल्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यानुसार आज त्यांचा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश आहे. आणि खरोखरच निलेश जुवेकर आणि रणखांबे ताई, तुमचे देखील मी ऋणी आहे की तुमच्या मनातील गैरसमज आणि दडपण दूर करून तुम्ही आज आपल्यासोबत इथे उभे आहात. आणि यापुढे मी तुम्हाला शब्द देते की कुठल्याही प्रकारे म्हणजे आमच्याकडून तुम्हाला त्रास होणार नाही किंवा तुमच्या मनातील जे काही शंका गैरसमज असतील ते दूर केले जातील. आणि तुमच्या वॉर्डमध्ये तुम्ही जे जे काही आम्हाला कामं सुचवणार किंवा काय आमचा तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पाठिंबा असेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.